थैंक यू वेरी मच मैम। यस यस। अरे यार बस यार सुन यार जड़ा औजड़े बस हां तुझं पहिलं पेंटिंग म्हणजे तू शालमलीचं काढलंस आणि जर मावलो तर माझं काढलंस तर आवडेल मला। हो नक्की करतो पेंटिंग मध्ये। हा म्हणजे कॅनव्हास तुझा वाढवायला लागेल काय सायकल। क्यूट है। हे, तुझे लहानपणीची सायकल है। सिद्ध करायचे तुम्हाला गिफ्ट देऊन त्या सगळ्या जुन्या आठवणी जागवून। सुमित एक मिनिट। मी वाढदिवस साजरा करत नाही याचं कारण तो दिवस त्याच दिवशी मी आपलं कुटुंब कायमचं तोडलं होतं। सुमित प्लीज ना। सुमित तुला दुखावण्याचा उद्देश नव्हता माझा। याच्या लहानपणी मी ह्याला ही सायकल घेऊन दिली होती। आजही मला तो माझा सुमित दिसतो या सायकलवरून असा फिरताना हिंडताना घरभर। तो सुमित मला पुन्हा बघायचं। सुमित तो सुमित तुम्हाला परत कधीही मिळणार नाहीये। कधीच नाही। अगदी तुमच्या पाया पडलो जशी बरा वागलो ते माझ्यासाठी नाही माझ्या आईसाठी। माझ्या आईने काय भोगले हे मी विसरलो या भ्रमात राहू नका तुम्ही। फक्त मी ते आजपर्यंत कधी बोललेलो नाही याचं कारण नशिबाने तुम्ही तिचे पती आहात। आणि दुर्दैवाने माझे बाप। सुमित 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 सुम्या। अरे यार आत्ताच तर बाहेर आला होता गेला कुठे? त्याची गाडी तर इथच आहे म्हणजे काय फार लांब नसेल गेला। चल 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 गाडी काढा आपल्याला त्याला थांबवायला हवं। अरे चावी त्याच्याकडे असणार आहे ना। थांब टॅक्सी बुक करतो। कर चावी माझ्याकडेच आहे मगाशी त्याच्या खिशातून पडली होती। गुड गुड सुमित कुठे? सुमित कुठेतरी निघून गेला आम्ही त्याला शोधायला निघालोय। आम्ही पडतो चल 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 चल। नाही नको का? अगं तू तुझी कार आणलीस ना एक काम करा तू आणि शालमली पुढे व्हा आम्ही त्याला शोधून घरी घेऊन येतो आणि तो जर घरी आला असेल तर आम्हाला फोन करून कळवा। ओके ठीक आहे लीव लीव लीव। बस 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 बस
अजलो चूक माझीच होती. मी का म्हणून हे बर्थडे पार्टीने सगळं अरेंज केलं काय माहिती. शर्मली मला माहित होतं ग की सुमित त्याच्या वडिलांच्या मध्ये डिफरन्सेस आहेत. अग काव्या तू स्वतःला का दोष देतेस. आणि हा चल ठीक आहे असतील डिफरन्सेस पण म्हणून त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी मोठं भांडण होईल असं काय स्वप्न पडणार होतं का तुला. नाही ग मग पण रिस्क कशाला घ्यायची मी. ताई ताई विजय दादा ताई हे सुमित दादांचे गिफ्ट आहे तुमच्या सोबत घेऊन जाल. बाईसाहेब विचारित होत्या. प्लीज डिक्की ठेवाल. होय कुठे गेला असेल ग सुमित. तो सापडेल ना ग. अग काव्या तू काय इतकं टेन्शन घेतेस. आणि हे तिघे गेलेत ना शोधायला म्हणजे नक्की सापडेल. का कुणाच ठाऊक मला सुमितच्या वडिलांसाठी वाईट वाटतंय. ए हो ना पण सुमितने जरा ओव्हर रिएक्टच केलं असं नाही का वाटलं तुला. ताई ताई सगळं विसरून पुन्हा नक्की या. तुमच्या येण्याने खूप दिवसांनी घर भरल्यासारखं वाटलं. आणि आमच्या सुमित दादांची काळजी घ्या. नक्की येतो येतो. निघूयात. हो चल 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 पटकन. हॅलो देविका. थँक गॉड तू माझा फोन तरी उचललास. बर मग कसा चाललाय तुझा बर्थडे. काही विचारू नकोस. आजचा वाढदिवस मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. ग्रेट सो स्पेशल. हा येस येस व्हेरी व्हेरी स्पेशल अविस्मरणीय. आणखी अपेक्षा काय असते ना माणसाची वाढदिवसाकडनं. वाढदिवसाला एक नवा धडा मिळाला म्हणजे झालं. काय झालं सुमित तुम्हाला डिस्टर्ब वाटतोय. माझं काही चुकलंय का की मी चुकीच्या वेळी फोन केलाय. नाही नाही सॉरी अग तुझं काही चुकलं नाहीये. माझा जरा तोल गेला. दुसऱ्या कोणाचा तरी राग मी तुझ्यावर काढला. कोणाचा राग. आणि बर्थडेच्या दिवशी तुला कोणी डिस्टर्ब केलं. देविका प्लीज तुझ्याशी नंतर बोलू का. ओके चालेल. तू शांत झालास ना की आपण बोलू. मी वाट बघते तुझ्या फोनची. बाय. थँक्स बाय. अभिमान जी. अरे मुलगी आहेस का मला येऊ दे की यात. काय बरं अभिमान. हा शालमलीचा फोन आलाय. आमच्या गावात. थँक्यू विनया तुला विवाह मंडळात ना फोन आलाय. माझा फोन माझ्याकडे.